अविचारांच्या फुकटच ओझ नको ते करतात हसतात मग त्यांचं त्यांनाच काय चुकलं ते कळालं ना मग हसतात काय उपयोग आहे माणसांना कसं कळत नाही त्यांना कसं समजत नाही आपण काय करतोय काय करावं कोणासाठी करावं कशासाठी करावं साऱ्यांचं ओझं पाठीवर घेऊन चालणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत पण तू चालतोय चालू दे पण तुझा फायदा काय तू निस्वार्थ भावनेने निघाला आहेस खरं दिसतंय परंतु ज्यांचं ओझं तू घेतलंस तेच अरे तेच लोक तुझं चार पावलावरचं यश माघ खेचून घेण्यासाठी कारणीभूत ठरत आहे तुला कसं कळत नाही तुझ्याबरोबर तू अनेक विचारांचे अडचणींचे संकटाचं ओझं घेऊन निघालास जगाचा उद्धार करणार आहेस तू माहित आहे दिसतंय समजतंय परंतु तुझं ओझं हलकं करण्यासाठी तुझं म्हणणारा कोणी येतोय का तुलाच पाठ फिरून वेळेच्या बंधनात अडकून स्वतःचा वेळ वाचवतात सोडा 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 रे हे नको ते उद्योग कोण करायचं सांगितलं तुम्हाला अरे तू आधी यश गाठ तुझा जे जे कर होईल मग ठरव ओझं घ्यायचं का ओझ्यानं पाठ शिजवायची काय असतं तिथे